नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे की घरच्या घरी जे चायनीज समोसा किंवा क्रिस्पी रोल्सला जी पट्टी यूज होते ती घरच्या घरी आपण कशी बनवू शकतो, तर तेच आज आपण शिकणार आहोत. तर इथे मी 1 कप मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. त्यानंतर 2 छोटे चम्मच मी इथे तेल टाकलं आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला मऊसर मळायचं आहे, म्हणजे आपण चपातीला जसं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं सैलच याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी आधी हे सगळं मिक्स करून घेतलं आहे, तेल आणि मीठ मैद्यामध्ये. आणि त्यानंतर आता याच्यात आपण थोडं पाणी टाकून याचं कणिक मळून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअर कॉमेंट नक्की करा. आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा जे पहिल्यांदा चॅनलवर आले असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर आता हा बघा, इतपत सैल आपण याला मळून घेतला आहे. आता याला आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचा आहे. आता अर्ध्या तासानंतर मी थोडंसं मैदा लावून हे पीठ पुन्हा एकदा छान मळून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने खूप सॉफ्ट होतं हे. तर थोडंसं म्हणजे चिकटायला नको हाताला, म्हणून मी याला थोडंसं मैदा लावून मळून घेते आहे. आणि याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. तर मी इथे याचे छोटे छोटे गोळे करून घेते आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की मी याचे छोटे छोटे गोळे केले आहेत आणि थोडासा मैदा लावून आता हे मी लाटून घेणार आहे. तर एक साधारणतः पुरी एवढं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने एक पुरीच्या आकारा एवढे मी लाटून घेतलेत. असेच बाकीचे गोळे देखील लाटून घेणार आहे. आता इथे मी सध्या 4 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत ह्या. आणि त्याच्यावरती आता एक पुरी घेऊन त्याच्यावरती मी तेल लावून घेतलं आहे. सगळीकडे व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडासा मैदा त्यावरती मी टाकला आहे. मग पुन्हा त्याच्यावर एक दुसरी पुरी ठेवून त्याला देखील व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे आणि पुन्हा सुक्का मैदा त्याच्यावरती लावला आहे. अशा पद्धतीने मी एका वेळेस 4 पुऱ्या यूज करणार आहे. हे बघा, असा मैदा लावून घ्यायचा. हे थोडं एक्स्ट्रा मोठं होतं म्हणून मी कट केलं आहे. आणि आता याची आपल्याला एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आहे, म्हणजे जसं नॉर्मल आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हिला लाटून घ्यायचे आहे. सहज लाटल्या जाते कारण की मस्त मऊ असं ते पीठ आपलं झालेलं आहे. तर हे बघा, इथपर्यंत मी हिला लाटून घेतली आहे. जास्त प्रेस नाही करायचं लाटताना, हलक्या हातानेच लाटायची. तवा व्यवस्थित तापवून घ्यायचा आहे आणि 1-10 सेकंद एका बाजूने आपल्याला हिला भाजून घ्यायचे आहे. एका बाजूने 10 सेकंद भाजून झाली की तिला आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. आणि हे करताना काळजी घ्यावी लागते कारण की हे खूप गरम असतं, तर सांभाळून करायचं आहे आपल्याला. हे बघा, ही अशा पद्धतीने आता हे सेपरेट होतील. एका बाजूने 10 सेकंद झालं की दुसऱ्या बाजूने 10 सेकंद. मी हे तव्यावरती दाखवण्याआधी एकदा तुम्हाला खाली उतरवून दाखवते कसं सेपरेट करायचं. तर हे बघा, हे आता मी तुम्हाला सेपरेट करून दाखवते. तर जिथून हे असं थोडंसं मोकळं झालं असेल तिथनं आपण त्याला हळूहळू ओपन करत जाऊया, कारण की हे खूप जास्त प्रमाणात गरम आहे. तर सावकाश आपल्याला याला सेपरेट करून घ्यायचं आहे.
कारण की याच्या आतमध्ये वाफ असल्यामुळे खूप चटका लागतो आहे। तर हे बघा, हे अशा पद्धतीने सेपरेट करून घ्यायचं आहे। आणि आता जी सेपरेट केलेली बाजू होती ती आता तव्यावर घातली आहे आपण, ती पण 10 सेकंद करून घ्यायचं आहे। मग पुन्हा वरची बाजू सेपरेट करून असं सरळ उलटं करून आपल्याला हे सेपरेट करून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे एक एक करून घ्यायचं आहे। आता इथनं सेपरेट केलं आहे, मग ही जी वरची बाजू येणार आहे ती आपण तव्यावर टाकणार आहोत। आता पुन्हा आपण पलटी करून घ्यायची आणि आता ही वरची बाजू आपण मोकळी करून घेऊया। फक्त हे करताना एवढंच आहे की हे थोडं फार गरम असल्यामुळे चटका लागण्याची शक्यता असते, नाहीतर ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आहे। आणि लवकरच व्हेज क्रिस्पीचा पण व्हिडिओ येईल याच्यापासून तयार केलेला, तो पण नक्की बघा। तर तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कॉमेंट नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला पण प्रेस करा। आणि धन्यवाद आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल।